नमस्कार शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात मोठी खुशखबर पंधराव्या हप्त्यांची तारीख अधिकृत वेबसाईट वर शासनाच्या जाहीर करण्यात आली आहे परंतु शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत कोणत्या तारखेला हे पैसे दोन हजार किसानचे दोन हजार रुपये देखील याच तारखेला येणार आहेत का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या योजनेअंतर्गत आता अपात्र शेतकरी ठरवण्यात येणार आहेत याबद्दलच्या अतिशय महत्वाच्या अपडेट या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत तुम्ही जर एक शेतकरी असाल व चॅनल वर नवीन असाल तर आत्ताच खालील दिलेल्या लाल बटनावर ओके करून चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक ला करा तर चला शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी खुशखबर सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात चार हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये शेतकऱ्यांना मिळतात आणि आता काही दिवसानंतरच नमो किसानचे दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाले आहेत आणि आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आठ करोड शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये सोळा करोड रुपये जमा करण्यात येणार आहेत या ठिकाणी तारीख देखील तुम्ही बघू शकतात पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीएम किसान हप्ता पुढील दोन हजार रुपये जमा होतील दुपारी तीन वाजता हे पैसे पंधरा तारखेला अकाउंट मध्ये जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत तेच शेतकरी अपात्र ठरणार आहेत ज्या शेतकरी मित्रांनी पीएम किसान योजने अंतर्गत चुकीच्या पद्धतीने पैसे घेतले आहेत आणि इकेवायसी केली नाही हे शेतकरी या योजनेस अपात्र असतील आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजेच की नमो किसान योजने अंतर्गत देखील तुम्हाला पंधरा तारखेला हे दोन हजार रुपये पडतील का तर शेतकरी मित्रांनो याबद्दलची अपडेट आपल्याकडे आतापर्यंत आलेली नाही याबद्दलची अपडेट सर्वात पहिले पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर खालील दिलेल्या लाल ब ओके करून सर्वात पहिले आत्ता चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि ही अपडेट शंभर टक्के खरी असल्यामुळे हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत देखील नक्की व आत्ताच शेअर करा